जयमल्लानी चॅनलचं सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. नाशिक जिल्ह्यातील शहरातील सातपूर भागातील सक्तीची वीज मीटर तोडणी व वीज बिल वसुली तातडीने थांबविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निवेदन देण्यात आले. राज्यात कोरोना महामारीच्या अतिजलात अशा दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांचा व्यवसाय व रोजगारावर प्रतिकूल परिणाम होऊन अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. या परिस्थितीत महावितरणामार्फत सुरू असलेल्या सक्तीची वीज बिल वसुली व वीज मीटर तोडणीच्या अन्यायी कारवाई महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सहाही विभागात ही अन्यायी कारवाई तातडीने थांबविण्याबाबत निवेदन दिले. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील कृषी वीज जोडण्यास सरसकट न तोडता थकीत वीज बिल टप्प्याटप्प्याने भरण्यास 2024 पर्यंत मुभा दिली आहे. त्याच धर्तीवर वीज बिल भरण्याची तयारी असलेल्या मात्र कोरोना महामारीमुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांना थकीत वीज बिल भरण्यास मुभा मिळावी अशी मागणी जनतेतून होत आहे. कोरोना महामारीमुळे सामान्य नागरिकांना आपल्या दैनंदिन गरजा भागवितानाही धमचाक होत असताना थकीत वीज बिलापोटी सर्वसामान्य नागरिक व व्यावसायिकांची वीज जोडणी तोडण्याच्या महावितरणाच्या धडक कारवाईमुळे नागरिकांना जबर मानसिक धक्का बसला आहे. जनमानसात याविरोधात मोठ्या प्रमाणात आक्रोश असून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे याबाबत अनेक तक्रारी आल्या असून ही अन्यायी वीज मीटर तोडणी व सक्तीची वीज बिल वसुली तातडीने थांबवावी, अन्यथा याविरोधात जनतेच्या भावनांचा उद्रेक झाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी विद्युत वितरण विभागातील प्रशासनाची राहील असे निवेदनात नमूद केले आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष अंकुश पवार, शहर उपाध्यक्ष विजय अहिरे व सचिन सिन्हा, शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे, प्रवक्ता अंबादास अहिरे, शहर चिटणीस किशोर वडजे, योगेश लबडे, ज्ञानेश्वर बगडे, महिला सेना पश्चिम नाशिक विभाग अध्यक्षा आरती खिराडकर, अक्षय भदाने, तेजस वाघ आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. शैलेंद्र चौधरी, जयमल्ला न्यूज, नंदुरबार. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सातपूर विभागाच्या वतीनं MSCB ऑफिस या ठिकाणी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून लाईट बिलाच्या विरोधात आम्ही लाईट बिल जाळले, आम्ही जाहीर निषेध केला, रस्त्यावर उतरलो. परंतु ज्या पद्धतीने आता सरकारकडून सक्तीनं लाईट बिल वसुलीसाठी ज्या पद्धतीनं कर्मचारी त्यांचे अधिकारी काम करताय, मात्र आज मात्र आमचं मन हलवून गेलंय. आज कोरोना सारखा प्रसंग आहे. पूर्ण वर्ष जनतेने व्यापारी असतील, शेतकरी असतील, कामगार असेल, पगार नाही, काम नाही, व्यवसाय नाही, व्यापार नाही, अशा परिस्थितीत सुद्धा हे सरकार, जे आघाडीचं सरकार, जे म्हणता आम्ही जनतेचं सरकार, पण जनतेचा पुरेपूर चांगला वापर कसा करता येईल यासाठी हे सरकार आज काम करतंय. जनतेचा वापर होतोय. आज जनता हाताला काम नाही, स्वतःकडे उपाय नाही, पैसा नाही, लाईट बिल वसुली, लाईट बिलची सक्ती, तुमचे मीटर कट करताय, लाईट बिल कट करताय, आणि माणूस इकडून तिकडून व्याजाने पैसे काढतोय आणि ते लाईट बिल भरतोय. आता माझं एक म्हणणं आहे की सामान्य जनतेच्या जर भावनांचा हे सरकार विचार करत नसेल, सामान्य जनतेच्या भावनांचा, त्याचे प्रॉब्लेम जर हे महाराष्ट्र शासन किंवा महामंडळ जर या विषयी जर विचार करत नसेल, तर मग आम्ही जायचं कोणाकडे? जनतेने कोणाकडे जायचं? जनतेकडे कोण लक्ष देणार आहे? हे सरकार देतंय जनतेकडे लक्ष? अरे सरकार मात्र त्यांचे 100 कोटी 200 कोटी वसुली करण्यामध्ये त्यांचा वेळ घालवतोय, पण सामान्य माणूस आज मरतोय. सामान्य माणूस त्या रोगापेक्षाही आज या टेन्शननी, तो अटॅकनी मरण्याची वेळ आली. सामान्य माणसाकडे लक्ष द्यायला या नितीन राऊतांना आणि आमच्या मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. आणि तुम्ही सामान्य जनतेवर हा कामगार बोलू नका. आहे शेतकऱ्यांचा प्रॉब्लेम झालाय, शेतकऱ्यांकडे उत्पन्न आहे परंतु त्याला भाव नाही. मग अशा परिस्थितीत जायचं कुणाकडे? दाद मागायची कुणाकडे? मग जर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तोडफोड केली, जनतेचा जर उद्रेक आम्ही या पद्धतीने केला, तर आमच्यावर तुम्ही केसेस टाकणार, आम्ही जेलमध्ये जाणार, आम्हाला तुम्ही जेलमध्ये टाकणार. परंतु अरे बाबांनो, जीव वाचवा. या रोगापेक्षाही तुम्ही हे सरकार, माझ्या मते महारोग आहे सरकार, की जो सरकार या सामान्य जनतेच्या भावनांचा विचार करत नाही. गोरगरीब जनता आहे, तुमचे या जनतेचे आशीर्वाद चांगले घ्या, वाईट आशीर्वाद घेऊ नका.
आणि मला तर वाटतं या जनतेला पण समजायला पाहिजे आज की तुम्हाला सर्वांना यांनी कसं वेठीस धरलंय लक्षात ठेवा आणि विसरू नका. आमचे राज साहेब कायम बोलत आले की मतदान होईपर्यंत तुम्हाला सर्वांना हे जीव लावतील, मतदान होईपर्यंत तुमचं काय असेल तर तुम्हाला मानपान असेल, एकदा तुमचं मतदान झालं की तुम्हाला हे गृहित धरतील आणि तुमचा तुम्ही मेले तरी चालेल अशा परिस्थितीची आज आठवण आम्हाला या निमित्तानं या लाईट बिलच्या माध्यमातून होत आहे. मित्रांनो, लॉकडाऊन 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 अहो काय लॉकडाऊन झालंय. आज संपूर्ण जग तुम्ही लॉकडाऊन करताय, महाराष्ट्र लॉकडाऊन करताय, नाशिक लॉकडाऊनची भाषा करताय. आज लॉकडाऊन झाल्यानंतर त्या सामान्य माणूस, सामान्य जनता, सामान्य व्यापारी तो काय करणार, कसं पोट भरणार. आज कर्जाचे हप्ते चालू आहे, कर्जाचं व्याज चालू आहे, सगळ्या पद्धतीनं चालू आहे, तर मग बंद काय. लॉकडाऊन जर बंद तर मग ते व्याज बंद करा, ते हप्ते बंद करा. आज आमच्या हाताला रोजगार नाही, जनतेकडे खायला अन्न नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही लॉकडाऊनचा विचार करताय. आम्ही या कोविडच्या काळामध्ये प्रशासनासोबत राहायला तयार आहे, परंतु प्रशासनाने मात्र सामान्य जनतेचा प्रश्न मांडला पाहिजे. प्रशासनाने सामान्य जनतेचे ज्या भावना आहे त्या घेणं गरजेचं आहे. पण या जनतेच्या भावनांचा उद्रेक झाला आणि यानंतर तोडफोड झाली, मारामाऱ्या झाल्या, जाळपोळ झाली, त्यासाठी याला हे सर्वस्वी सरकार जबाबदार असेल. हे आज या निमित्ताने मी सर्वांना या आपल्या या फेसबुक माध्यमातून आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. मित्रांनो, केसेस होतील काही होतील, परंतु माणूस जगला पाहिजे, इथला माणूस, इथला कामगार, इथला व्यापारी जगला पाहिजे, यासाठी प्रशासनाने काम केलं पाहिजे, सरकारने काम केलं पाहिजे. परंतु जर माणूस फाशी घेणार असेल, आज अनेक लोक फाशी घेत आहे कर्जाच्या माध्यमातून, माझी विनंती आहे की तुम्ही लक्ष द्या, नाही आम्ही जेलमध्ये जायला घाबरणार नाही, केस घ्यायला घाबरणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, राज साहेब आगे वाढवा.